स्वामी, हे स्वामी। जंगल होते नाव त्याचे सुंदर वन, सगळ्या प्रकारचे प्राणी होते, मजा मस्ती फन। साधा भोळा कासव होता आणि एक ससा, माझा सर्वात वेग जास्त असा त्याचा विश्वास। ससा आणि कासवाची होती छान मैत्री, कासवाच्या हळू चालण्यावर करत होता तो मस्ती। चलास आपण एक शर्यत लावू, कोण आहे सर्वात चपळ सगळ्यांना सांगू। शर्यत झाली चालू, आता ससा पळाला वाऱ्यासारखा, दूर पोचून ससा मागे वळून पाहतो, कासव मागे दिसत नव्हता कारण तो होता भोळा। थोडा वेळ आराम केला तरी मी जिंकणार, कासव किती हळू चालतोय तो नाही जिंकू शकत। कासवाचा विचार करून खुश झाला ससा, झाडाच्या सावली डोळे मिटून झोपी गेला। कासव प्रामाणिक होता, जितीने धावत होता, नाही थांबला नाही थकला, काम आपलं करत राहिला। जोपर्यंत आपले लक्ष नाही मिळत तोपर्यंत चालत राहिला चालत राहिला। सश्याला जेव्हा जाग आली झाली होती संध्याकाळ, विचार करून शर्यतीचा पळू लागला सरसर। वेळ आता निघून गेली, कासवाने शर्यत जिंकली। सश्याला आपली चूक कळाली, गळा भेट घेतली कासवाची, मेहनत करून मिळे फळ झाला तोच खरा विजेता, हा तोच खरा विजेता, तोच खरा विजेता। मकड़ मामा ओए हो
जी जी